असं आहे की पुण्यासारख्या कसबा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव होणं, याचा अर्थ की ह्या देशामध्ये आणि राज्यामध्ये लोकशाही जागृत होणं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि सुरुवातीलाच आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीयुत रवींद्र धनगेकर यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. धनगेकरांना निवडून येण्याकरता म्हणून ज्या ज्या मतदारांनी मतदान केलं, ज्या ज्या सहकाऱ्यांनी त्यांच्याकरता दिवस रात्र मेहनत घेतली, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि धनगेकरांचं अभिनंदन देखील करतो. खरं सांगितलं तर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा ही आमची महाविकास आघाडीची जागा किंवा सीट जिंकल्यातच जमा आहे. अजून थोडा त्याचा अंतिम निकाल लागलेला नाही, थोडे मागे आम्ही आहोत, परंतु मागे जरी राहिलो तरी फार काय मागे जाऊ असं मला वाटत नाही. थोडंस तिथे बंडखोरी झाली, पण त्याचबरोबर कसब्यासारख्या ठिकाणी, म्हणजे भारतीय जनता पार्टीला असं वाटत होतं की कसब्यामध्ये आम्हाला कोणीही हरवू शकत नाही. मला असं वाटतं यातून जे भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते जे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हितचिंतक असतील, की ज्यांनी 50 वर्ष सातत्यानं अशी वाट बघितली की एक ना एक दिवस हा आमचा उजाडेल, आणि म्हणून त्यांनी तत्वाची, सिद्धांताची, त्या निष्ठेची आणि ध्येयाची लढाई 50, 60, 70 वर्ष लढले. म्हणून भारतीय जनता पार्टीला आज देशामध्ये आणि राज्यामध्ये हे जे एवढं मोठं यश दिसतंय ते यश दिसायला लागलंय. परंतु जसं यश आलं तसं यश हे विरोधी पक्षातले मोठमोठे नेते आम्ही फोडले, विरोधी पक्षातले मोठमोठे नेते आम्ही आमच्या पक्षामध्ये घेतले, म्हणून आम्हाला यश मिळालं. अशा प्रकारच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या, राज्याच्या नेतृत्वाच्या देखील डोक्यामध्ये हवा गेली आणि त्यातून भारतीय जनता पार्टीचा मूळ विचारधारेचा, मूळ विचारधारेचा जो कार्यकर्ता आहे तो दुखावला गेला आणि त्यांनी कसब्याची जागा ही काँग्रेसची जिंकून आल्यामुळं मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या अहंकारी नेत्यांच्या डोळ्यामध्ये त्यांच्याच लोकांनी झणझणीत अंजन घातलेलं आहे असं मला वाटतं. सर, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, भाजपचं अर्थमंत्रिमंडळ जे आहे ते कसब्यात ठाण मारून होतं, तरी देखील त्यांना पराभव. गिरीश महाजन, असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या मंत्रिमंडळातले नाव कोणाचं न घ्यायचं हा प्रश्न आहे. सगळे मंत्री तिथे जाऊन बसले होते, सगळी शक्ती, युक्ती, सत्ता, मस्ती, सत्तेचा मलिदा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये, प्रचंड प्रमाणामध्ये वाटला गेला. परंतु आपण अनेक वर्षापासून एक शब्द प्रयोग करत आलेलो आहोत की शक्तीपेक्षा जनशक्ती मोठी आहे, आणि या निमित्तानं सर्वच राजकीय पुढाऱ्यांना, आमच्या सकट सगळ्यांना, मी केवळ विरोधकांना बोलतो असं नाही, की शेवटी धनशक्ती म्हणजे सर्वस्व नाही, सत्ता म्हणजे सर्वस्व नाही, तर या सगळ्याच्या वरती जनशक्ती आहे, या सगळ्याचा शेवटी जनता जनार्दन आहे. त्या जनता जनार्दनानं आता आपला तिसरा डोळा उघडलेला आहे. 2024 साली कुठलीही निवडणूक येऊ द्या, मी आज सांगतो तुम्हाला, भारतीय जनता पार्टी आणि त्याला सहकार्य करणाऱ्यांचा हमखास पराभव महाराष्ट्रामध्ये ठरलेला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली, ही संपूर्ण महाराष्ट्रानं बघितली, आणि आत्ता आपणच कसबा पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या उमेदवाराला पराभूत करून आज महाविकास आघाडीचा उमेदवार जनतेनं जिंकून दिलेला आहे. याचा अर्थ की जसजशी माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर टीका होईल, त्या टीकेला जनता उत्तर द्यायला सज्ज झालेली आहे, हे त्याचं उत्तर आहे. भारतीय जनता पार्टीच्या ह्या विचारांना मी शुभेच्छा देतो. परवांच्या दिवशी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची 6 ठिकाणी निवडणूक झाली, भारतीय जनता पार्टीचा 5 ठिकाणी पराभव झाला. आज 2 ठिकाणी पोटनिवडणूक झाली,
त्यातली एका ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव झालाय, दुसऱ्या ठिकाणी अजून मतमोजणी अंतिम झालेली नाही, त्यामुळं हाच विचार घेऊन भारतीय जनता पार्टीनं पुढे जावं आणि 2024 साली सुद्धा अशाच पद्धतीनं आम्हाला बोलण्याची संधी द्यावी याकरता भारतीय जनता पार्टीला शुभेच्छा. भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लावण्याचं धाडस करत नाहीये. एक महिन्यामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी हे मुंबईमध्ये येऊन गेले. तुमच्या माहितीकरता सांगतो की संपूर्ण मुंबईचा सर्वे त्यांनी वेगवेगळ्या एजन्सीच्या मार्फत 2-2, 3-3, 4-4 वेळा केला. सुरुवातीच्या काळामध्ये माननीय उद्धवसाहेब ठाकरेंना मुंबईमध्ये 65% लोकांचा पाठिंबा होता. हळूहळू तो वाढत गेलाय आणि आता 86% लोकांचा उद्धवसाहेब ठाकरेंना पाठिंबा आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे आणि भाजपा हे एकत्र आल्याबद्दल जनतेच्या मनामध्ये किती तिरस्कार आहे, किती राग आहे आणि किती संताप आहे हे त्याचं जिवंत उदाहरण आहे.